आज क्रॅश कोर्सचा आठवा दिवस चालला आहे. आज पाहत आहोत आपण ज्योमेट्रीचा फर्स्ट लेसन सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. पण समरूपता काय असते आणि एकरूपता काय असते यातला फरक समजून घेऊ पहिल्यांदा. एकरूपता म्हणजे काय असते, जर दोन त्रिकोण किंवा दोन कोणत्या ही आकृत्या एकावर एक जर ठेवल्या तर त्या तंतोतंत जुळतात, एकदम एकावर ठेवली कट्टाकट्टी मॅच होतात, त्यांना काय म्हणायचं, एकरूप म्हणजे कॉंग्रुएंट. समरूप म्हणजे काय असतं, समरूप म्हणजे पहा आपण रामायण मध्ये पाहिलं होतं हनुमान असतो, हनुमान काय करायचा, सपोज हनुमान असेल आणि त्याला जर छोट्याशा जागेतून जायचं असेल तर त्याचं काय करणार, छोटस रूप तयार करायचा. पण त्यावेळेस त्याला इथे दोन डोळे, इथे पण दोन डोळे, इथे शेपूट तर इथे पण शेपूट असणार. सगळ्या क्वालिटी सगळ्या सेम टू सेम सगळे गुणधर्म असतात, फक्त ते छोट्या स्वरूपात असतात किंवा याच्या कंपेरने ते मोठ्या स्वरूपामध्ये असतात. याला म्हणायचं समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी. प्रमाणामध्ये असतात, सपोज त्याचा हात जर 5 मीटर असेल तर इथे येऊन त्याचा हात 1 मीटर असेल. पाय पण जर 10 मीटर असेल इथे काय सुरू झालंय, एकाच 5 मीटर असणार आहे 2 मीटर. पहा आज आता पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1. त्याच्या पहिले आपण एक काम करूयात, काय करूयात, जर दोन त्रिकोण समरूप असतील एकमेकांना तर त्यांच्या एरिया कसे चेंज होतात ते पाहूयात. या त्रिकोणाला नाव देऊया त्रिकोण ए बी सी, याला म्हणूया पी क्यू आर. पहा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे आपण काय घेतलं आहे, दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ते कशा प्रमाणात चेंज होतं, पहा 1/2 इंटू एच वन इंटू बी वन, एच वन हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल अँड बी वन इज द बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, सेम हाईट ऑफ द एच टू इज द हाईट ऑफ द सेकंड ट्रायंगल अँड बी टू इज द बेस ऑफ द सेकंड ट्रायंगल. पहा एच वन आहे उंची, बी वन आहे पाया, एच टू दुसऱ्या त्रिकोणाचा उंची आणि बी टू दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. हे 1/2 1/2 तर कॉमन असल्यावर कॅन्सल होणार, म्हणजेच काय, तर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंची आणि बेस, उंची आणि पाया यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात बदलते. जर आपण असं म्हटलं की दोघांची ही उंची सेम आहे, दोन त्रिकोण आहे आणि त्यांची उंची जी आहे ती सेम आहे, हा असेल पी क्यू आर. आपलं ए ए बी सी जागेवरच आहे, इथे नाव देऊया आपण पी क्यू देऊयात, म्हणजे ए क्यू आर हा ट्रायंगल झाला. पहा त्याची उंची ही आहे, ए बी सी ची पण उंची कोण आहे, ए क्यू आहे. तर अशा वेळी जर उंची सेम असेल तर त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात बदलते. त्याच्या उलट जर त्यांचे बेस समान असतील, बेस समानसाठी आपण असे दोन त्रिकोण घेऊया, जर बेस समान असेल, पहा बी सी याला पण बेस आहे, या त्रिकोणाला पण बेस आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये बदलते. आणि एवढं जर माहिती असेल तर आपल्याला 1.1 हा चांगल्या प्रकारे सोडवता येणार आहे. प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न काय, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, हाईट इज 6, फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दॅट ट्रायंगल्स. पहा काय म्हणून घेऊया सुरुवातीला, लेट हे लिहिणं महत्वाचं आहे. लेट हाईट बेस अँड एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल बी, काय काय घ्यायचं आपल्याला, एच वन बी वन अँड ए वन. त्याचप्रमाणे दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचं आपल्याला म्हणायचं आहे अँड हाईट बेस अँड एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल बी, एच टू बी टू अँड ए टू रिस्पेक्टिवली. आता काय करायचं, आपल्या दोन्ही ट्रायंगलच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. पहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
हे त्यांच्या उंची आणि पायाच्या गुणाकाराच्या गुणोत्तरामध्ये बदलत असते. तर बी वन काय आहे, बेस 9, हाइट 5 आहे, इथे 10 आणि 6 आहे. पायांचा याचा 5 1 5, 5 2 10, दोघांना 3 ने मल्टीप्लाय डिवाइड होते, 3 2 6, 3 3 9, 3 इंटू 1 3 अपॉन 4. तर यांचं गुणोत्तर काय आलंय, 3 4. लिहिताना कसं लिहायचं, देअर फोर, इथपासून क्वेश्चन सुरू केला ना, तो सुरुवात करायची आपल्याला. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स, दीज ट्रायंगल्स इज 3:4. नेक्स्ट क्वेश्चन, इन फिगर बी सी परपेंडिक्युलर टू ए बी, ए डी परपेंडिक्युलर टू ए बी, बी सी इज इक्वल टू 4, ए डी इज इक्वल टू 8, देन फाइंड एरिया ऑफ ए बी सी अँड एरिया ऑफ ए डी बी. चा गुणोत्तर पाहायचं आपल्याला. पहा इथे हा ट्रायंगल आहे ए बी सी, हा वरचा ट्रायंगल आला आणि तो खरी कोणता आहे, ए डी बी, म्हणजे हा खालचा आला. पण दोघांमध्ये आपल्याला दिसते बेस कॉमन आहे. फिगर मध्ये दिसत अजून एक सांगते, जर दोन त्रिकोणामध्ये आता पहा दोन लेटर सेम आले, ए सी सॉरी ए बी आणि ए बी, अशा वेळेस काय समजायचं, यांची कुठली तरी एक बाजू ही कॉमन असते. इथे बेस कॉमन आहे म्हणजे बेस हा समान आहे. मग इथे लिहायचं कसं, आपल्याला माहिती आहे जर दोन त्रिकोणामध्ये बेस हा जर समान असेल तर त्यांच्या एरियाचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये बदलतं. इथे लिहायचं एच वन अपॉन एच टू, रिझन द्यायचे आपल्याला ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. मग सूत्रामध्ये किमती टाकून घ्यायच्या, एच वन किती आहे, एच वन म्हणजे आहे बी सी 4, एच टू आहे बी 8, ए डी 4/8, भाग दोन घ्यायचा आहे 2, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1/2, किंवा त्यांचं गुणोत्तर 1:2 आलं असं लिहायचं. क्वेश्चन 3, इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू इज सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर टू पी आर, इफ आर क्यू इज 6, पी एस इज 6 अँड पी आर इज 12, देन फाइंड क्यू टी. आपण गिवन थिंग्स घेऊन घेऊयात. आपण आर क्यू इज इक्वल टू 6, पी एस इज इक्वल टू 6 अँड पी आर इज इक्वल टू 12. आधी लिहिलं गिवन तरी चालतं, किंवा आधी किमती लिहा आणि मग रिझन मध्ये गिवन लिहा तरी चालतं. बर, मग आता काय करायचं आपल्याला, क्यूटी फाइंड करायचा. क्यूटी कुठे आहे, हा क्यूटी, हा क्यूटी लंब कोणावर आहे, पी आर वर, म्हणजे पी क्यू आर ची ही उंची झाली. ओके, दुसरा प्रकार पाहायचा आपल्याला, जर आपण फक्त त्रिकोण एवढाच पाहिला, असं त्रिकोण बघूया पी आर आणि एस, इथे आहे क्यू. आता हा जर पी क्यू आर त्रिकोण असेल तर त्याला ही उंची आली पी एस. मग आपण काय म्हणायचं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस 1/2. आता हाईट आपण सुरुवातीला घेणार आहोत पी एस, इंटू बेस कोण आहे याचा, पी क्यू आर क्यू, किमती घालून घ्यायच्या 1/2 इंटू पी एस किती आहे 6, आर क्यू किती आहे 6, 2 1 2, 2 3 6, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 18 स्क्वेअर युनिट. पहा एरिया आहे म्हणून आपला स्क्वेअर युनिट म्हणायचं आहे, याला म्हणत इक्वेशन नंबर 1. आता काय झालं, हा पी क्यू आर चा एरिया काढला आहे आपण, फक्त काय केलेलं आहे इथे पी एस हाईट वापरली आणि आर क्यू बेस वापरलाय. आता पुन्हा काढायचा आपला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर कसा वापरायचा आहे, कसा काढायचा आहे, 1/2 इंटू एच इंटू बेस. पहा यावेळेस हाईट वापरायची आहे टी क्यू, बेस काय असेल त्यावेळेस पी आर,
किमती टाकून घ्यायच्या 1/2 × TQ आपला काढायचा आहे. पी आर ची व्हॅल्यू त्यांनी 12 दिलेली आहे. 2 × 1 = 2, 2 × 6 = म्हणजे एरिया काय आला आपला 6 × TQ. परंतु फ्रॉम फर्स्ट इक्वेशन काय म्हणायचं आहे, 6 TQ = 18 डिवाइड केलं आपण, देअरफोर TQ = 6 भागलं उत्तर काय आलं आपलं 3 युनिट. पुढचा क्वेश्चन पाहूया. इन फॉलोइंग फिगर ए पी परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी इज पॅरल टू बी सी, फाइंड ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी टू द एरिया ऑफ बी सी डी, दोघांचा रेशो पाहायचा आहे आपल्याला. ट्रायंगल पाहून घ्या आपण पहिल्यांदा, ए बी सी कोणता होतोय, ए बी सी हे पहा, ए बी सी पूर्ण गिरवला आहे ए बी सी. आणि दुसरं कोणता आहे, बी सी डी, बी सी डी हा एवढा पाहिजे. खूप सोपं आहे, ए पी हा बी सी ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या त्रिकोणाची हाईट काय झाली, या ए बी सी ची हाईट झाली आहे ए पी. ओके, आता याची हाईट दिली नाही आपल्याला, पण हा पण काय आहे, या दोन रेषेमध्येच आहे. या दोन रेषा कशा दिल्या आहेत, समांतर, म्हणून दोन्ही ट्रायंगलची हाईट जी होणार आहे ती इक्वल असणार आहे. हाईट ऑफ बोथ ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी आर सेम किंवा इक्वल म्हणूयात. कारण काय आहे, बिकॉज बोथ ट्रायंगल लाय बिटवीन लाईन ए डी अँड लाईन बी सी अँड ए डी पॅरल टू बी सी. पण समजलं ना की आपण खूप छान लिहू शकतो, पहा ए डी आणि बी सी या दोघांमध्येच हे दोन त्रिकोण आहेत, मग दोघांची पण उंची कशी असणार आहे सेम. हे झालं पहिलं. दुसरं म्हणायचंय पहा, दोघांमध्ये मी तुम्हाला मला सांगितलं होतं की दोघांमध्ये बी सी बी सी आला, म्हणजे कुठली तरी एक बाजू सेम आहे. बी सी हा कोण आहे, ए बी सी चा बेस आहे, तसंच बी सी डी चा पण कोण आहे बेस, दोन्ही ट्रायंगलचे बेस मग कसे आले इक्वल. ऑल्सो बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल आर सेम, पहा दोघांमध्ये बी सी बी सी आलेला आहे, म्हणून देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल, आपण काय म्हणत असतो, एच वन बी वन अपॉन एच टू बी टू. पण आता आपलं काय म्हटलंय आपण, इथे याचे हाईट सेम आहे त्यामुळे हाईट कॅन्सल होणार, बेस पण सेम आहे कॅन्सल होऊन देणार आहे 1:2. देअरफोर हे लिहून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा फायनल आन्सरमध्ये, ट्रायंगल ए बी सी टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1. पुढचा क्वेश्चन, इन ऍडजॉइनिंग फिगर पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, देन फाइंड द रेशोज एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी टू द एरिया ऑफ ट्रायंगल पी सी बी. पहा फर्स्ट क्वेश्चन पाहूया, नंतर पाहूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी टू द एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. पहा पी क्यू बी कोणता आहे, पी क्यू बी हा एवढा. दुसरा कोणता आहे, पी बी सी, पी बी सी हा एवढा. पहा दोघांमध्ये हाईट सेम आहे, पी क्यू पी क्यू दोघांची हाईट काय सेम येते, पी क्यू पी क्यू. मग इथे काय म्हणायचं, बी वन अपॉन बी टू इथे लिहायचं, ट्रायंगल्स हॅविंग सेम हाईट किंवा इक्वल हाईट. मग हाईट जर सेम असेल तर त्यांच्या एरियाचा गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणामध्ये बदलतं. बी वन कोण आहे याचा, बी क्यू.
आणि पीबीसीचा कोण आहे बीसी. हे झालं पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन पाहूया. एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. पहा बीसी बीसी सेम दिसती तर म्हणजे आकृतीच्या पहिलेच आपलं समजते की बीसी बीसी सेम आहे. बीसी हा एबीसीचा कोण आहे पाया आणि पीबीसीचा कोण कोण आहे पाया. मग इथे रिझन येणार आहे ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. इथे येणार आहे एच वन अपॉन एच टू. जर पाया सेम असेल तर त्यांचं एरियाचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणामध्ये बदलत असतं. एच वन कोण आहे पीबीसीचा पीबीसीचा पी क्यू आणि एबीसीचा एडी. हे झाला दुसरा क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. पहा एबीसी याची हाईट आहे एडी आणि कुठला एडी एडीसी एडीसीची पण हाईट आहे एडी. एबीसीची पण हाईट आहे एडी. इथं म्हणायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. मग काय होणार इक्वल हाईट असल्यावरती त्यांचा एरियाचा रेशो जो आहे तो बेसच्या प्रमाणामध्ये बदलणार आहे. पहिला जो बेस आहे पहिला कोण एबीसी एबीसीचा बेस आहे बीसी आणि एडीसीचा बेस आहे डीसी. हे झालं तिसरा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन चौथा. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी टू द एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. पहा एडीसी कुठे आला आहे इथे एडीसी आणि पीक्यूसी दोघांमध्ये बेसही समान नाही आणि हाईटही समान नाही. मग ते काय होईल त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टच्या प्रमाणामध्ये बदलणार आहे गुणाकाराच्या प्रमाणात. मग एडीसीचा बेस आहे डीसी इंटू डीसी इंटू हाईट आहे एडी. पी क्यू सीचा बेस आहे क्यू सी इंटू हाईट आहे पी क्यू. इथे रिझन येणार आहे रेशो ऑफ ट्रू ट्रायंगल्स इज इन प्रोपोर्शन ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट. मराठीवर लिहायचं की दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये बदलते. प्रॅक्टिस सेट 1.2 चालला आहे. 1.2 साठी आपल्याला काय माहिती हवंय बी पी टी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मूलभूत प्रमाणाचे प्रमेय. काय असतं ते जर एखादा त्रिकोण असेल त्या त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला जर आपण समांतर लाईन काढली तर ती समांतर लाईन ह्या त्रिकोणाला उरलेल्या दोन बाजूमध्ये प्रमाणात छेदते. उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात छेदते म्हणजे कसं सपोज ए बी सी हा त्रिकोण घेतला पी आणि क्यू मध्ये ही एल लाईन छेदते आणि ह्या बी सी ला एल ही समांतर आहे तर ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. आपण हे सर्व थेरम याच्या पहिल्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सापडेल. प्रश्न बघूया. इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज 15 पी क्यू इज 25 पी आर इज 20 एन आर इज 8 स्टेट वेदर लाईन एन एम इज पॅरल टू आर क्यू. काय करू आपण पहिल्यांदा गिवन म्हणून लिहून घेऊया. दिलेल्या किमती लिहून घ्यायच्या. एन आर इज इक्वल टू 8 याच्यामध्ये किंमत टाकून घेऊ आपण. पर्यंत पी एम पी एम आहे 15 पी क्यू म्हणजे पूर्ण बाजू दिली इथपासून तर इथपर्यंत ती किती दिली आहे त्यांनी 25 पी आर पी आर म्हणजे इकडची पण मोठी बाजू दिली आहे ती किती दिली आहे त्यांनी 20 आणि एन आर दिला आहे त्यांनी 8 म्हणजे एवढा दिला आहे त्यांनी 8.
ही बाजू काढायची आहे आपल्याला, ही बाजू काढायची आहे आपल्याला, पा काय म्हणायचंय, पी एन आर, आर एन इज बिटवीन पी एन आर, देअरफोर पी आर इज इक्वल टू एन आर प्लस एन पी. किमती टाकूयात, पी आर ची किंमत आहे 20, एन आर दिला आहे 8, प्लस एन पी, देअरफोर एन पी इज इक्वल टू 20 - 8 इज इक्वल टू 12. सेम याचा पण काढून घेऊयात आपण इकडे साईडचा. इथे म्हणायचं एम इज लाय बिटवीन पी अँड क्यू, एम हा पी आणि क्यू च्या मध्ये आहे, त्यामुळे काय होणार आहे, पी क्यू इज इक्वल टू पी एम प्लस एम क्यू. व्हॅल्यू टाकून घ्यायच्या, ते 25, पी एम आहे आपला 15, एम क्यू आपल्याला काढायचा आहे, देअरफोर एम क्यू इज इक्वल टू 25 - 15 इज इक्वल टू 10, हे आहे आपले 10. पी क्यू आर त्रिकोण मध्ये पी क्यू च्या एन ने इंटरसेक्ट केला आहे, त्यामुळे पी एन आणि एन आर असे दोन त्याचे तुकडे पडले आहेत, आणि इकडे पी एम आणि एम क्यू झाला आहे. तर पाहायचं काय करू आपण, पहिल्यांदा गुणोत्तर काढून घेऊयात. पी एन छेद एन आर इज इक्वल टू 12/8 डिवाइड करून होणार आहे 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. तिकडचं पाहूयात आपण काय आहे तिकडचं, पी एम अपॉन एम क्यू 15/10, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 3/2, पहा दोन्ही साईडचे जे आहेत रेशो हे सेम आले आहेत. इथे म्हणायचं फ्रॉम 1 & 2 पी एम अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू, पी एम अपॉन एम क्यू. मग काय सिद्ध होत आहे आता पहा, आपल्याला माहिती बीपीटी माहिती आहे, बीपीटीचा कॉन्व्हर्स काय असतो, जर दिलेल्या बाजूंचे गुणोत्तर प्रमाणात असेल तर ह्या दोन रेषा समांतर असतात. आणि दाखवायचं काय आपल्याला, ते दाखवायचंय एन एम, लाईन एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू. इथे लिहायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनल टू थेरम. काय लिहायचं, त्याने जर सांगितलं आपल्याला ह्या लाईन एन एम पॅरलल टू साईड आर क्यू. पुन्हा एकदा सांगते, जर यांचे गुणोत्तराचा रेशो, गुणोत्तराचा रेशो जर सारखा आला तर ह्या दोन रेषा समांतर असतात. पुढचा क्वेश्चन, मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन, प्रूव दॅट ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू क्यू ए क्यू अपॉन क्यू सी. पहा काय दिलं त्यांनी, अँगल पी आणि अँगल बी दिलाय. लिहिताना कसं लिहायचं आपल्याला, अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल बी लिहायचा आहे, ए बी सी इज इक्वल टू 60 degrees. इथे म्हणायचं गिवन, देअरफोर अँगल ए पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी फ्रॉम गिवनच. इथपर्यंत झालं. आता पहा आपण पाहिलेलं आहे, आठवत असेल पुन्हा सांगितले, ज्यावेळेस दोन रेषा पॅरलल असतात त्याला एक रेषा इंटरसेक्ट करत असते, हे आणि हा अँगल, हे दोघं अँगल काय म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. मराठीत म्हणायचं संगत कोण, संगत कोण. तसं आपली तर असंच एवढं झालेलं आहे, हे पहिली बाजू आहे आपली, आले आपली आकृतीसारखी आकृती, म्हणजे हे दोन कोण झाले संगत कोण. संगत कोण असतात ते एक रूप असतात, त्यावेळेस दिलेल्या ह्या ज्या दोन रेषा असतात त्या काय असतात, समांतर रेषा, एकमेकांना पॅरलल असतात. तर पहा आपण लिहून घेऊया, तसं लिहायचं पहा, फ्रॉम करस्पॉन्डन्स अँगल टेस्ट, करस्पॉन्डन्स अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, फॉर पॅरलल लाईन्स. संगत कोणाची, कसोटी कोणासाठी, तर समांतर रेषेसाठी. काय असते मध्ये, पी क्यू पॅरलल टू बी सी, हो की नाही. हे दोन जर करस्पॉन्डिंग कोर्स असेल, कोण असतील, तर आपण पी क्यू आणि बी सी ह्या दोघी पॅरलल आहेत असं म्हणू शकतो. देअरफोर फ्रॉम बी पी टी,
AP छेद BP इज इक्वल टू AQ छेद QC आणि हे आपल्याला प्रूफ करायचं होतं पहा. हे दत्त कारण द्यायचं फ्रॉम थेरम ऑफ बीपीटी. पुढचा क्वेश्चन पाहूया. इन फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. पॉइंट एक्स ही जॉइन टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू सेगमेंट डी. सेगमेंट क्यू आर पॅरलल टू सेगमेंट ई एफ. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव सेगमेंट पी आर इज पॅरलल टू डी एफ. फक्त फिलअप्स करायचे पासवर्ड वगैरे काय म्हणजे एक्स डी ई पी क्यू पॅरलल टू डी. एक्स डी ई कुठे आलाय पहा. एक्स डी ई या त्रिकोणामध्ये फक्त एक्स डी ई हा एवढा त्रिकोण पाहिजे. याच्यामध्ये काय दिस अपॉन दिस इज इक्वल दिस अपॉन दिस. इन ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू पॅरलल टू डी हे काय इथे गिवन आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे इथं म्हणायचं गिवन. ठीक आहे गिवन मध्ये काय म्हणायचं बेसिक थेरम नुसार वापरा म्हटले ते बेसिक प्रोपोर्शनल थेरम. बीपीटी काय असतो एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. फक्त फिल करून घ्यायचं इथे पी डी येणार आहे आणि क्यू ई च्या वरती येणार आहे एक्स क्यू कारण काय बीपीटी. ओके नंतर दुसरा त्रिकोण पाहायचा एक्स ई एफ. पहा एक्स ई एफ कुठे आहे एक्स ई एफ म्हणजे हा खालचा पेजचा खालचा त्रिकोण. त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला एक्स क्यू अपॉन ई क्यू. एक्स क्यू अपॉन ई क्यू किंवा क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. एक्स आर अपॉन आर एफ कारण काय बीपीटी. पुढे पाहायचंय आता फ्रॉम वन अँड टू म्हटलं त्यांनी. फ्रॉम वन अँड टू या आणि या इक्वेशन मध्ये काय दिसतंय पहा एक्स क्यू अपॉन क्यू ई. एक्स क्यू अपॉन क्यू ई दोन्हीकडे सेम आलं. जर एखादे आपण ते पाहिले पाहिजे एक दोन आणि तीन हे याची माहिती नसते याची माहिती नसते मग हे याची माहिती नसते त्या टाईप झालं. हे दोघं जर एकमेकांशी जुळत असतील तर ही आणि ही बाजू एकमेकांच्या इक्वल येत असते. मग इथे काय लिहायचं फक्त एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणून आता पहा इथे काय झालंय एक्स पी म्हणजे कोण एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ म्हणजे हा ट्रायंगल आलाय. सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट डी कारण काय कॉमन्स ऑफ बीपीटी. जर हे प्रमाणामध्ये असते तर ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात.